सांस मराठी फैन्स या आपल्या यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे। चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। जीव माझा गुंतला या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत मल्हार मोहितेचा स्केच घेऊन आता त्याला शोधायला निघालेला असतो। तो आजूबाजूच्या लोकांना दुकानदारांना त्याच्याबद्दल विचारतो पण कोणालाच त्याबद्दल फारसं काही माहिती नसतं। नंतर भिकारीच्या वेशात असलेला मोहितच त्याच्या समोर बसलेला असतो। समोरून ट्रक येतो म्हणून तो धावत धावत जातो तेवढ्यात त्याची दाढी निघते। नंतर मल्हारला समजतं की हाच मोहिते आहे। तो त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे जातो। तो त्याला पकडणार तितक्यात त्याला अंतराचा फोन येतो। ती फोनवर त्याला म्हणते की मल्हार सर मला वाचवा। आणि फोनवर बोलत असताना मोहिते तिथून पळून जातो। नंतर मल्हार पोलीस स्टेशनमध्ये अंतराला शोधण्यासाठी जातो आणि त्याच्या एका माणसाला मोहितेच्या माघावर पाठवतो। तर इकडे घरी चित्रा मल्हार आणि अंतराच्या रूममध्ये एकदम आरामात बसलेली असते आणि अंतराच्या फोटोकडे पाहून ती म्हणते की खूप मोठेपणा करत होतीस ना, आता कसं तुला मी बरोबर अडकवलंय। तेव्हा सुधाकर तिला म्हणतो की अजून फक्त आपण एक पानच बाहेर काढलंय, आता आपल्याला सगळ्यांनाच घराच्या बाहेर काढायचंय। नंतर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अंतरा गेली तरी कुठे हीच खळबळ चालू असते। दानिश संपूर्ण डिपार्टमेंटवर भडकलेला असतो की तुम्ही इथे असताना ती मुलगी पळून जाऊच कशी शकते, आता लोक बाहेर काय म्हणतील। तेवढ्यात मल्हार तिकडे येतो आणि दानिशला अंतराबद्दल विचारतो की अंतरा गेली तरी कुठे, तिने मला फोन केला होता, ती नक्कीच कोणत्या तरी संकटात आहे। तेव्हा दानिश त्याला घडलेला सर्व प्रकार सांगतो की अंतरा सर्वांच्या हातावर तुरी देऊन इकडून पळून गेली आहे। मल्हारचा यावर काही विश्वास बसत नाही। मल्हार उलट त्यालाच दोष देतो की तुम्हीच तिला कुठे दुसरीकडे हलवलं नाही आहेत ना। दानिश या गोष्टीवरून खूप भडकतो आणि दानिश उलट परत मल्हारलाच दोष देतो की तिने तर तुम्हाला फोन केला होता, तुम्हीच तिला मदत केली नाही आहेत ना तिला पळवायला, आणि त्याला तिथून जायला सांगतो। मल्हार बाहेर निघून जातो। तेवढ्यात इन्स्पेक्टर मोरे म्हणतात की तुम्ही त्याला जाऊ का दिलं, आपल्याला काहीतरी सापडलं असतं। तेव्हा दानिश सर्वांवरच भडकतात की हे तुम्हाला आधीच का नाही सुचलं, तिला असं कसं पळून दिलं तुम्ही, नक्की तुमच्यापैकी कोण याच्यात सामील तर नाही आहे ना। इथे मल्हारला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की हे नक्की काय चालू आहे, अंतरा गेली तरी कुठे, आता अंतरा नक्की कुठे गेली असेल आणि जिथे असेल तिथे सुखरूप असेल का, तिने फोन करून मल्हारला असं का सांगितलं असेल हे आपल्याला पुढच्या एपिसोड्समध्ये समजणार आहे। आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पाहायचं आहे सांस मराठी फॅन्स। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।